एक्सरे कसा बघतात तर एबीसीडी ई एफ जी असं काहीतरी करतात. ए म्हणजे एअरवेज म्हणजे श्वास नळ्या बघा, बी म्हणजे बोन्स म्हणजे हाडं बघा, सी म्हणजे कार्डियाक म्हणजे हार्ट बघा, डी म्हणजे डायफ्राम हा डायफ्राम बघा, ई म्हणजे आठवत नाही पण बहुतेक इसोफेगस, एफ म्हणजे फंडस म्हणजे पोट बघा, जी म्हणजे गॅस अंडर डायफ्राम बघा, आणि एच म्हणजे हायलम म्हणजे इथे थायमस आहे का किंवा हेअर हे हायलम बघा. तर असं एबीसीडी ई एफ जी एस जर लक्षात ठेवलं तर आपण काही चुकत नाही. इथे चामडीखाली खूपदा गॅस असतो तो मिस होतो, जर फुफ्फुसातली हवा बाहेर आली कुठून तरी आणि ती चामडीखाली जमा झाली तर चामडीखाली इथे किंवा इथे हवा असू शकते, ती पण बघायला पाहिजे हे सगळ्यांना सांगा. असं जर आम्ही योजनापूर्वक अबकड इफ असं प्रत्येक काम केलं आणि प्रत्येक कामाची टिकमार्क केली तर कामं चुकत नाहीत. लग्नाची यादी करतात आणि सगळे कामं करतात, नाही केली तर नवरदेवालाच निमंत्रण जात नाही किंवा मुंडावळ्यात राहण्याचे राहतात. आणि अशा वैद्यकामध्ये जर चुका केल्या तर मुलं मरतात. विमान उडवताना उतरवताना चूक केली तर विमान पडू शकते, म्हणून सगळीकडे कामांच्या याद्या करून खूण करतात. आपल्या प्रत्येक कामाची यादी करा आणि खूण करा, मग चुकणार नाही हे सगळ्यांना सांगा. डॉक्टर हेमंत जोशी विराट.